अधिक रुग्ण कोरोनामुक्त। मुंबईचा राजा म्हणून ओळखले असलेले लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ यंदा केवळ पूजेच्या मूर्तीची शाडू प्राण प्रतिष्ठापना करणार। राज्यात 62 कोरोनाबाधितांचा मृत्यू, 3721 नवे रुग्ण सापडल्याने रुग्णसंख्या 1,35,796। जळगाव जिल्ह्यात एका दिवशी 7 बाधित रुग्णांचा मृत्यू, एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 2483। पुण्यात कोरोना चाचण्यांसाठी प्रयोगशाळांची संख्या 103 वर। महाविद्यालयांनी शुल्कवाढ करू नये, विद्यापीठाने काढले परिपत्रक। औरंगाबादेत आणखी 8 कोरोनाबाधितांचा मृत्यू, आतापर्यंत 199 जणांचा कोरोनाने मृत्यू। शेतीच्या कर्ज वितरणावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची सरकारवर टीका, सरकारचे निर्णय अव्यवहार्य, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन। कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या नियोजनासाठी आज महापालिका प्रशासनाची बैठक, निवडणूक प्रक्रिया राबवण्यासाठी 3 अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे। कोरोनाचा धोका वाढतच असताना आयसीएसई बोर्डच्या 10वी आणि 12वीच्या उर्वरित परीक्षेविषयी राज्य सरकार संदिग्ध भूमिका का घेत आहे, स्पष्ट भूमिका का घेत नाही, मुंबई हायकोर्टाचा खडा सवाल। महागाईचा भडका उडणार, 17व्या दिवशी पेट्रोल डिझेल महागले। पतंजलीचं पहिलं कोरोना आयुर्वेदिक औषध तयार, रामदेव बाबा आज करणार लॉन्च। तरीही चीन पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक का करतोय, राहुल गांधी यांनी उपस्थित केली अतिगंभीर शंका। सीमेवरील तणाव वाढला, आता चर्चेला चीनची तयारी, रशिया करणार मध्यस्थी। महाराष्ट्रात तूर्त चीनी गुंतवणूक नाही, चीनी कंपन्यांशी केलेले करार सध्या जैसे थे। मोठी बातमी, मंगल कार्यालयात लग्न समारंभास ठाकरे सरकारची परवानगी। सीडीच्या तारखा पुढे ढकलल्या, प्रवेशही लांबणीवर पडण्याची भीती। जगभरात 24 तासात सापडले 1,00,000 अधिक रुग्ण, ब्राझील, अमेरिका आणि भारताला WHOचा धोक्याचा इशारा। कोल्हापुरातील एकही शेतकरी कर्जापासून वंचित राहिल्यास कोणतीही शिक्षा भोगणार। उगवण न झालेल्या बियांसंदर्भात कृषी तज्ज्ञांकडून होणार चौकशी। IPL होणारच, मुंबईसह 4 शहरांच्या पर्यायावर विचार सुरू, BCCI सूत्रांची माहिती। केंद्रात फेरबदलांचे वारे, सुरेश प्रभू, पूनम महाजन यांची वर्णी शक्य। पुलवामा चकमक, 2 दहशतवादी ठार, 1 CRPF जवान सुनील काळे शहीद। अशोक चव्हाणांची मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करा, मराठा क्रांती ठोक मोर्चाची मागणी। कम्युनिकेशन गॅपमुळे सोलापुरात 40 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद नाही, आयुक्तांचा खळबळजनक खुलासा। 90 दिवसानंतर सुरू होणार आंतरराष्ट्रीय विमानसेवा, नागरी उड्डाण मंत्र्याचे संकेत। लडाख सीमेवर तणाव, चीनने अरुणाचल सीमेपर्यंत तैनात केली लढाऊ विमान। देशातील एकूण रुग्णांची संख्या 4,40,215। मानखुर्द मधील स्क्रॅप कंपाऊंडला भीषण आग।